दिग्दर्शन देवेंद्र पै सायली डोंगरे, विशेष सहकार्य उदय माहिमकर, येथील कलाकार मिसेस देशमुख अमृता पानसरे, मिसेस कामन सायली डोंगरे, मिसेस मेहता कल्याणी पर्वते, मिसेस गोखले एकता पटेल, मिसेस देशपांडे मधुरा पानसरे आणि मराठीत प्रथमच अतिशय रंगतदार भूमिकेत तुमचा आमचा सर्वांचा लाडका वैभवचा प्रशांत आमले डीजे जेनिस। सॉरी मी डीजे नाही, मी मिस्टर देशपांडे आहे। चला चला नाटक सुरू करूया। अगं ये चहा घेऊन ये, मिस्टर कामत माझी वाट बघताय। हो हो हो, सकाळपासून 3 वेळा चहा झालाय, अजून किती वेळा चहा देऊ? आणि आता बाहेर चाललाय तर दुपार होईपर्यंत लगेच घरी या, कारण मला रात्री दुपारी 1 तास तरी झोप हवीच आहे। आणि हो, उद्या आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, तर ही लिस्ट घ्या आणि याच्याप्रमाणे सामान आणून द्या। काय आहे कामावर लाव, फिरायला जातोस तर कशाला कामावर लावतेस? हो जा हो। अरे ऐका ऐका, असं काय आहे? कालच्या मीटिंग मध्ये काय झालं? चेअरमन कोण झाला? ट्रेजरर? आणि हो, ते टॉवरचं काय झालं? अगं हळू हळू प्रश्न विचारतेस की बंदूक चालवतेस? अगं राहू दे, मला त्या टॉवरचा बाबत काही माहिती नाही। अहो येताना नका घेऊन या। हो या। थिंक डाउन। हो अहो काकू, मिरच्या संपल्यात घरातल्या आणि यांना आणायला सांगायला विसरलेच मी, तुम्हाला मिरच्या द्या। अहो काही नाही, साधीच केली माठाची। आज तुमच्याकडे काय स्पेशल? काही नाही, बटाट्याची साधी भाजी केली। उद्या आमच्याकडे पाहुणे येणार आहेत ना, माझी चुलत बहीण। कोण येतंय? चुलत बहीण माझी। अच्छा, कशाला? मुलीचं लग्न आहे ना, त्याचं आमंत्रण करायला। मॅडम हलवू नको। मेथीची भाजी करूया। मेथी? आणि अहो बाय द वे, कालच्या मीटिंग मध्ये गेलं होतं का कोणी? काही माहिती नाही बाबा, आमचं हे तर आम्हाला काही पत्ताच लावून देत नाही। आणि मी तर ठरवलेलं आहे पुढच्यापासून मीटिंगला आपणच जायचं, कळलं पाहिजे ना काय होतं मीटिंग मध्ये। आणि मी तर ऐकलं, हो ना प्रश्नच नाही, मी तर ऐकलंय टॉवर होणार आहे आपल्याकडे। हो मग किती चांगलं होईल, खूपच छान होईल। आणि आपल्याकडे तर काय एकदम मजाच, म्हणजे कोणती नवीन खोली मिळेल अगदी असं बोलताय की 300 स्क्वेअर फूट जागा पण आपल्याला वाढवून मिळणार आहे। 300 स्क्वेअर फूट बरं आहे। आणि वरून फन सिटी चा कोणता तरी जो बिल्डर आहे ना, एकदम नावाजलेला, त्याने आपल्याला अप्रूव्हल दिलाय। हायवेच्या इथे ज्याने बिल्डिंग वगैरे बांधल्यात ना, तोच आहे। काय सुंदर बिल्डिंग आहे त्याच्या, खूपच छान, खरंच अतिशय सुंदर, खूपच छान बिल्डिंग। काकू मिरच्या द्या हा तेवढ्या। अरे हाय मिसेस मेहता, आपका ड्रेस बहुत अच्छा है, कहाँ जा रहे हो? वो तो मैं किटी पार्टी जा रही हूँ, इसीलिए। किटी पार्टी चल रही है? सब लोग यहाँ? कोई खास बात? हाँ सुना नहीं अपने, टॉवर हो रहा है अपने बिल्डिंग के यहाँ। टॉवर? हाँ कल के मीटिंग में यही तो बात थी। आपको नहीं पता? नहीं, किसी ने मुझे बताया ही नहीं। बाय द वे मिसेस मेहता, ये ड्रेस कहाँ से लिया? वो कांगेली में रघु लीला हॉल है ना, वहाँ से लिया। अरे भाई हम लोग को भी जाना चाहिए वहाँ पे सच्ची में। वो तुम्ही ड्रेस घालता का कधी? हाँ म्हणून काय झालं, माझी मुलगी घालेल की। चलो चलो, मुझे देर हो रही है। अच्छा अच्छा, हाँ हाँ ठीक है। बाकी हाँ, मैं उद्या मलई मेथी मध्य महती है का तुम्हारा? रुचिरा है काय हे काय? हां सामान सगळं उद्या माझा चिनूचा वाढदिवस आहे ना, त्याचंच सामान। अच्छा या या, बसा बसा या या बसा। तुम्ही खूप थकलेला दिसतात, मी तुमच्यासाठी सरबत करून आणते। हां थंड आणा जरा। हो हो आणि हो काकू माझ्यासाठी आणा। हो सगळ्यांसाठी आणते मी। हां काय मग, आणि एवढ्या थकलाय कुठे जाऊन आलात? हां तिथे शॉपिंगला, इंद्रप्रस्थला। इंद्रप्रस्थ मध्ये? मग काय किती वर्षाचा होणार चिनू? अरे 8 वर्षाचा। अच्छा अच्छा,
बऱ्याच जणांना बोलवलं असेल उद्या, त्याचं मित्रमंडळ असेल. चांगलंय मग. आमची मुलं आता मोठी झाली, कसलं काही पार्ट्या आणि काही नाही. आणि ऐकलं का मिसेस गोखले, आपल्याकडे टॉवर होणार आहे म्हणे. तुम्हाला सांगितलं नाही तुमच्या? नाही काही नाही. मला माहितीये टॉवर झाला ना, आता मी ठरवलेलं आहे माझ्या मनीष साहेब मनीषची रूम मी इतकी सुंदर सजवणार आहे. अहो त्याचं तर लग्न करायचं आहे ना. नवीन सुनबाई येईल ना मग. नवीन सुनबाई आल्यावर तिला सगळं नवीन नवीन नको का? मी तर तुम्हाला माहितीये ते कांदिवलीला फ्लोरेन्स का काहीतरी दुकान आहे ना, तिकडून तर पडद्यांचं डिझाईन सुद्धा चूज करून आलाय. सगळं नवीन वॉटरप पडते त्याचं, सगळ्या त्याच्यावर नवीन नवीन चादरी, सगळं डिझायनर ट्रॉल्या, किती काय काय करू आणि काय नाही. पण एकदा ठरवलंय, एक मास्टर बेडरूम, एक हॉल, एक किचन आणि एक स्मॉल बेडरूम. आणि त्याच्यामध्ये LCD टीव्ही तर मस्तच आहे. LCD टीव्ही, LCD कम्प्युटर मस्त आहे. आणि बुकशेल्फ पण बनवणार आहे. अगं पण तू कुठे वाचतेस? वाचायला सुरुवात करी, नाहीतर त्या प्रेस्टिज इश्यू असतोच ना काहीतरी. मी पण ठरवलं की टॉवर झाला ना तर सगळे नवीनच करणार. LCD टीव्ही आणणार आणि चिनूला कम्प्युटर पण चांगलंच आणणार. टॉवर झाला तर प्रेस्टिज पण वाढणारच ना. बाबा आपलं प्रेस्टिज फारच वाढणार. अहो देशपांडे काकू आज काय करताय? सरबत झालं का? आले आले आले. अहो तुमच्या सगळ्यांच्या गप्पा ऐकून समजलं मला की अहो नाहीतरी माझं आता राजेश आता आहे कॅनडाला, तर मी त्याच्याकडे जाईन तेव्हा मग सगळ्या सजावटीच्या वस्तू घेऊन येणार आहे. सगळं घर इम्पोर्टेड आणणार तुम्ही? आमच्यासाठी छोटे छोटे आयटम आणले तरी चालतील हो. आणि खरंच टॉवर झाला तर किती बरं होईल ना. काही वर्षांनी माझा चिनूचा पण लग्न होईल, किती बरं होईल ना. टॉवर झाला उघडा उघडा. चला पिंग 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 डॉम डॉम बम रामे बम 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 प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की नाटकाचं नाव काय असायला होतं हे तुम्ही मला सांगा. आम्ही एक नाव सुचवलंय, मी सांगतो एक दोन मिनिटात सांगतो, पण बघू तुम्हाला. वैभव टॉवर? नाही. आमचे वैभव? नाही. मला हे ऍप्ट वाटलं म्हणजे आयरनी पण आहे. विशाल महिला मंडळ चांगलं नाव आहे, चांगलं नाव आहे. पुढच्या वेळी याच्यावरती अजून एक आपण एक नाटक करू. सांगू का मी? आम्ही याचं नाव ठेवलं म्हणजे तुम्ही सांगा बरोबर का चूक, म्हणजे मला ऍप्ट वाटलं. स्वप्नांचा टॉवर.